we are celebrating Shiksha Saptah, and today is the last day of it. That is Community Involvement Day. म्हणजेच कम्युनिटीचा काही ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभाग असणे. तर त्याच्या अंडरच मी तुम्हाला विद्यांजली पोर्टलबद्दल काही माहिती देणार आहे. सो बिफोर दॅट लेट अस नो व्हॉट इज विद्यांजली. सो विद्यांजली इज अ स्कूल व्हॉलेंटिअर प्रोग्रॅम. विद्यांजलीचा अर्थ विद्या मीन्स करेक्ट नॉलेज ऑर क्लॅरिटी अँड अंजली मीन्स अँड ऑफरिंग विथ बोथ द हँड्स इन संस्कृत लँग्वेज. म्हणजेच आपण काही गोष्टी दान करू शकतो, अर्पण करू शकतो. तर त्या पोर्टलच्या अंडर एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. सबसे पहले मन बनाओ, उसके बाद फोन उठाओ. विद्यांजली की वेबसाइट पे जाकर झटपट वॉलेंटियर रजिस्ट्रेशन कराओ. स्कूल बच्चों के साथ जुड़कर सबका जीवन सफल बना. म्हणजेच आपला छोटासा ऑफरिंग, छोटीशी मदत खूप मुलांच्या आयुष्यात मदतगार ठरू शकते. नाउ व्हॉट इज विद्यांजली? विद्यांजली इज अन इनिशिएटिव्ह टेकन बाय द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ द एम टू स्ट्रेंथन स्कूल्स थ्रू कम्युनिटी अँड प्रायव्हेट सेक्टर इन्व्हॉल्वमेंट इन स्कूल्स अक्रॉस द कंट्री. This initiative would connect schools with various volunteers, young professionals, retired teachers, retired government officials, retired professionals, NGOs, private sectors and public sector companies, other corporate institutions and many other people. म्हणजे हे वेगवेगळे लोक जे रिटायर झालेले आहेत, ऑफिसर्स आहेत, कंपनीज आहेत, काही स्कूल्स आहेत, ते सगळे मिळून त्या पोर्टलवरती काही वस्तूंची देवाणघेवाण करू शकतात. द इंटरेस्टेड व्हॉलंटियर्स कॅन कॉन्ट्रीब्युट आयदर इन द फॉर्म ऑफ असेट ऑर मटेरियल ऑर कॅन पार्टिसिपेट बाय शेअरिंग देअर नॉलेज अँड स्किल्स इन करिक्युलर, को करिक्युलर अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. म्हणजे जे कोणी इच्छुक आहेत तुमच्यातलंच, जे व्हॉलंटियर बनायला तयार आहेत, ते शाळेसाठी काही लागणाऱ्या वस्तू असेट मटेरियलच्या रूपात देऊ शकतात किंवा काही सेशन्स कंडक्ट करू शकतात जिथं तुमचं नॉलेज त्या मुलांसोबत शेअर केलं जाऊ शकतं. मग ते करिक्युलर असो किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या अंडर असो. द ब्रॉड कॅटेगरीज फॉर व्हॉलंटियर कॉन्ट्रीब्युशन कव्हर्स सर्व्हिसेस ऍक्टिव्हिटीज एज वेल एज असेट्स अँड मटेरियल सच एज बेसिक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंट फॉर द ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स, योगा, हेल्थ, सेफ्टी एड, द TLMs, maintenance and repairs, office stationery, furniture, support and etc. Now why Vidyanjali? Because let us start serving the nation. As a part of this nation, it is our duty to be a part of Vidyanjali portal, to be a volunteer. So this is basically a school volunteer program. We can contribute in the schools of our choice. On this portal, there is a list of various schools, those who need many things. So you can participate and fulfill the needs of the schools. On this portal also we can see various ongoing events, and for Twitter updates about Vidyanjali you can go @vidyanjali-edu. Here we are able to see various success stories and testimonials to volunteers' thoughts. ज्या कोणी लोकांनी स्कूल साठी खूप काही वस्तू डोनेट केलेल्या आहेत, दान केल्या आहेत, तर त्यांच्याबद्दल माहिती किंवा त्यांना हे करून कसं वाटलं ह्या सगळ्या गोष्टी ह्या पोर्टलवरती आहेत. नाउ व्हॉट इज द फोकस ऑफ विद्यांजली? सो विद्यांजली फोकस इज ऑन स्टुडंट्स लर्निंग अबाउट डिफरंट थिंग्स हॅपनिंग अराउंड देम इन देअर सराउंडिंग अँड अक्रॉस द ग्लोब. वी प्रोव्हाइड स्टुडंट्स अ प्लॅटफॉर्म टू ग्रो अँड एक्सेल इन ऑल फ्रंट्स सो दॅट दे बिकम हेल्दी इंटेलेक्च्युअली बाय लर्निंग थ्रू वेरियस एक्सपिरियन्सेस. तर हे का करावं? अशा काही जागांवरती जिथं शाळा आहे पण लागणाऱ्या वस्तू नाहीये, तर त्या मुलांच्या शिक्षणात बाधा न यावी किंवा अडचण न यावी, तर फक्त एक छोटीशी मदत म्हणून ह्या पोर्टलला जाऊन आपण जर रजिस्ट्रेशन केलं आणि काही वस्तू ह्या शाळेसाठी डोनेट केल्या, तर नक्कीच तिथल्या मुलांचं भवितव्य घडणार आहे. ना ह्या पोर्टलवर काय काय आहे? सो लॉग इन एरिया फॉर स्कूल. आपल्या स्कूलने पण ह्या साईटला ऑलरेडी रजिस्टर केलं आहे. आपली स्कूल ऑन बोर्डिंग दिसते, म्हणजेच आपण वेरियस ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्ट घेत आहोत. लॉग इन ऍज अन इंडिव्हिज्युअल व्हॉलंटियर इंडिया ऑर NRI, PIO, NGO, NPO. म्हणजेच स्कूल थ्रू नाही पण तुम्ही स्वतः सुद्धा इंडिव्हिज्युअल व्हॉलंटियर बनू शकता.
जर त्या पोर्टलला जाऊन लॉग इन करून तुम्ही स्वतःला इंडिव्हिज्युअल व्हॉलेंटियर म्हणून रजिस्टर केलं तर तुम्ही सुद्धा खूप साऱ्या स्कूलसाठी खूप काही वस्तू डोनेट करू शकता. विद्यांजलीच्या स्वरूपात काय काय देऊ शकतो किंवा आपल्या शाळेसाठी काय काय घेऊ शकतो. बेसिक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर, काही शाळांना क्लासरूमची गरज आहे, भिंती बांधण्याची गरज आहे, तर त्यासाठी आपण मदत करू शकतो. मेंटेनन्स अँड रिपेअर्स, जसं की क्लासरूम मधले बोर्ड, बेंचेस किंवा इलेक्ट्रिकल वस्तूंचं रिपेअरिंग, शाळेच्या अवतीभोवतीच्या जागेचं रिपेअरिंग साठी जर काही मदत द्यायची असेल तर ती तुम्ही ह्या पोर्टल थ्रू करू शकता. हेल्थ अँड सेफ्टी एड, म्हणजेच शाळेला लागणारे हेल्थ आणि सेफ्टी एडचे इक्विपमेंट, जसं की थर्मोमीटर, फर्स्ट एड किट, अगदी छोट्या छोट्या वस्तू आपण काही शाळांच्या रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो. इक्विपमेंट फॉर स्पोर्ट्स अँड कल्चरल ऍक्टिव्हिटीज, काही शाळांना ग्राउंड आहे पण खेळायला वस्तूच नाहीये, तर अशा शाळांसाठी आपण काही स्पोर्ट्स इक्विपमेंट जसं की छोटेसे बॉल्स किंवा क्रिकेट सेट, हॉकी सेट, अशा काही गोष्टी आपण ह्या साईटवर जाऊन त्या त्या शाळेच्या रिक्वायरमेंट प्रमाणे डोनेट करू शकतो. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जसं की स्मार्ट बोर्ड्स, कम्प्युटर्स, लॅपटॉप्स, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा काही शाळांच्या रिक्वायरमेंट ह्या पोर्टलवर दिसून येतात. जर आपण इच्छुक असाल तर आपण ह्या सगळ्या वस्तू त्यांना देऊ शकता. बेसिक इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच लाइटिंग, फॅन, ह्या गोष्टी, इलेक्ट्रिक थिंग्स that are required by school can be donated by you. Classroom needs, place आहे, जागा आहे, पण क्लास बनवण्यासाठी बोर्ड, चॉक किंवा डिजिटल स्ट्रक्चर्स, ह्या बेंचेस, ह्या गोष्टी जर लागत असेल कुठल्या शाळेला तर त्याही आपण त्या शाळेसाठी डोनेट करू शकतो. टूल किट्स, जिथं की गार्डनिंगची सोय आहे पण टूल किट्स नाही आहे, मग त्या शाळेसाठी आपण टूल किट्स देऊ शकतो. ऑफिस नीड्स, ऑफिस नीडमध्ये प्रिंटर, लॅपटॉप, ज्या काही गोष्टी ऑफिशियली लागतात, ऑफिसेसला लागतात, त्या गोष्टी आपण तिथे डोनेट करू शकतो. आणि आता आपण बघूया वर्किंग कसं होतं. सो हाऊ इट वर्क्स, ऍक्च्युली इफ इट इज अ स्कूल यू आर सपोज टू रजिस्टर, देन द स्कूल विल बी सीन ॲज ऑन बोर्डिंग स्कूल. देन यू कॅन पार्टिसिपेट इन व्हेरियस ऍक्टिव्हिटीज, लाईक इफ यू वॉन्ट टू डोनेट समथिंग फ्रॉम युअर साईड यू कॅन गिव दॅट थिंग, अदरवाईज इफ यू नीड समथिंग यू कॅन आस्क फॉर दॅट थिंग. And then, once the requirement is fulfilled, you should click the videos, photographs and upload on that portal. And individual volunteers sudha tyanchyasathi sudha same process ahe. Jasa ki tumhi registration karaycha ahe, login karaycha ahe. Mathe ta khup sarya dashboard varti various school che requirement disat. Tumhala asa vatla ki tumhi ekada school che requirement fulfill karu shakta, to tumhi tyat participate karu, tya school shi contact karu, tya vastu tyanchyaparyant pohochvaycha ahe. तिथले फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत आणि ह्या पोर्टलला अपलोड करायचे आहेत. त्याच्यासोबतच तुम्ही व्हॉलेंटियर्स टेस्टिमोनियल्समध्ये तुमच्या भावना किंवा तुम्ही केलेल्या ऍक्टिव्हिटीनंतर तुम्हाला काय वाटलं तेही तुम्ही तिथे तुमचं मत अपलोड करू शकता. आता ह्या ऍक्टिव्हिटीज केल्यावर स्कूलला काय मिळतं, तर स्कूलला मिळतात बॅजेस. जसं की जर आपण 25 ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट केल्या, लाईक ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ 25 ऍक्टिव्हिटीज अ स्कूल विल गेट डायनिंग बॅज. ऑन Even individual volunteers are going to get the same thing. If we complete 20 activities, we are going to get platinum badge. On 15 activities completion, we get gold badge. On 10 activities completion, we are going to get silver badge. 5 activities will be getting bronze. And for completing at least one activity or contributing for some things will give us a white membership badge. As soon as we do this activity, we are also going to get a certificate of participation from Ministry of Education. म्हणजे तुम्ही केलेल्या गोष्टीसाठी तुम्हाला सर्टिफिकेट ही मिळणार आहे. सो आपल्या ह्याच गोष्टीत आजची ऍक्टिव्हिटी आहे व्हॉलेंटियर बनो अभियान. तर ह्या तुम्ही सगळ्यांनी ह्या पोर्टलला जाऊन रजिस्ट्रेशन करून त्या लिंकवरती स्वतः व्हॉलेंटियर बनू शकता आणि खूप शाळांना गरजू वस्तूंसाठी मदतही करू शकता. आपण आजच्या ऍक्टिव्हिटीसाठी मुलांकडनं पोस्टर्स करून घेतले आहेत आणि रॅली सुद्धा काढली आहे ज्याने की जनजागरूकता निर्माण होईल. तर माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ह्या पोर्टलला जाऊन स्वतःचं नाव रजिस्टर करून स्कूलसाठी कॉन्ट्रीब्युट करावं. Let's be a part of Vidyanjali.
be a part of the family. Let's be a volunteer. Let's be a volunteer. Let's donate for a better future. Let's donate for a better future.